विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांनो, हॅलो चेक, आज आपलं व्हॉइस ऑफ मीडियाचं डिजिटल विंगचं पहिल्यांदाच महाराष्ट्रभरात आपण राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी घेतोय. मला या निमित्ताने सांगायचं आहे की हे डिजिटल मीडियाचं अधिवेशन नसून हे एक विचार मंथन शिबिर आहे, की त्या शिबिरामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित येता यावं, आपल्या सगळ्यांची चर्चा व्हावी आणि या चर्चेच्या माध्यमातून डिजिटल मीडियामध्ये काय प्रश्न आहेत यावर आपल्याला काम करता यावं यासाठी हे आजचं अधिवेशन आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण व्हॉइस ऑफ मीडियाचं एक छोटंसं रोपटं मराठवाड्यापासून लावलं होतं आणि त्याचं आता संपूर्ण देशभर एका महावृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे, की देशातील नंबर 1 पत्रकार संघटना, की ज्या पत्रकार संघटनेचे 33,000 पत्रकार आपल्याला संपूर्ण भारतभरातून आता आपल्या सोबत काम करण्यासाठी आहेत. आपण 5 मिशन घेऊन सुरुवात केली. आपलं व्हिजन होतं की आपल्याला पत्रकार आणि पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झाला पाहिजे, सकारात्मक पत्रकारिता रुजली गेली पाहिजे आणि पत्रकारितेमधील जो हा घटक आहे त्याचं कुटुंब असेल हे सक्षम झालं पाहिजे, याच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया काम करते. जागतिकीकरणाच्या युद्धामध्ये आपण सगळे पत्रकार भांडव, म्हणजे पत्रकार हा चौथा स्तंभ मानला जातो, पण त्या या विळख्यामध्ये तो इतका अडकून गेलाय की तो इतरांचे प्रश्न मांडण्यासाठी उभा राहतो, इतरांचा आवाज म्हणून पुढे येतो, मात्र त्याचाच आवाज म्हणून तो पुढे येत नाही. तर त्या निमित्ताने आज या अधिवेशनाच्या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपण इतरांसाठी आतापर्यंत आवाज बनत आलेलो आहोत, आता आपल्याला स्वतःसाठी उभं राहावं लागेल. कोणी देवदूत येईल आणि आपल्यासाठी काम करेल, आपल्यासाठी उभं राहील, यापेक्षा आपण स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे, स्वतःचा आवाज म्हणून पुढे आलं पाहिजे, याच्यासाठीच हे अधिवेशन आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जसं सरांनी आता सांगितलं की आपण 5 मुद्द्यांवर काम करतोय, आरोग्य असेल, पत्रकारांचं मुलांचं शिक्षण असेल, पत्रकारांच्या घरांचा प्रोजेक्ट असेल, स्किलिंग युनिव्हर्सिटी असेल, या सगळ्याच मुद्द्यांवर आपण काम करतोय. पण मात्र जेव्हा आम्ही संबंध देशभर जेव्हा फिरलो, 3 प्रकारच्या अवस्था आता सध्या पत्रकारांच्या आहे. एक म्हणजे आमच्यासारखी जी तरुण पिढी पत्रकारितेमध्ये येऊ बघते, तिला असं वाटतं की बाबा नाही, माझे आई वडील असतील, बहीण भाऊ जे पत्रकारितेमध्ये, ते सगळं जे निगेटिव्ह वातावरण आहे, नकारात्मकता सगळी जी पसरलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही कशाला जायचं हा प्रश्न आमच्यासारख्या युवकांपुढे पडतो. दुसरी अवस्था आहे की जे आत्ता सध्या परिस्थितीमध्ये पत्रकार म्हणून काम बघतात, की मी एखाद्या संघटनेचा पदाधिकारी झालो, एखाद्या ठिकाणी जर मी आवाज म्हणून पुढे यायला लागलो तर माझा मालक असेल तर त्या मला तो काढून टाकेल का, माझ्या नोकरीची साशंकता त्याच्या मनामध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी अवस्था, ती म्हणजे जे रिटायर्ड पत्रकार आहेत किंवा ज्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे, त्यांच्या पुढे प्रश्न पडतो की आमच्या काळात अशी पत्रकारिता नव्हती, हे सगळं काय चाललेलं आहे. मला कोणाबद्दल नकारात्मक बोलायचं नाहीये, म्हणजे आपण जेव्हा व्हॉइस ऑफ मीडियाचा सुरुवात केली तेव्हा आपला सिंगल लाईन अजेंडा ठरलेला होता की आपल्याला पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे आणि त्याचाच एक माध्यम म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल आणि त्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. बुलढाण्यापासून आपल्या कार्यक्रमाचा पहिला बुलढाणा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर आपण राबवत गेलो आणि आता तो थेट संपूर्ण देशभर आपण करतोय. 24 प्रकारच्या विंग व्हॉइस ऑफ मीडियाचा संबंध देशभर काम करतात. म्हणजे आता चिंचोलकर सरांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की रेडिओ हा एक म्हणजे रेडिओला मान्यताच नाहीये किंवा त्यांच्याकडे ती पॉवर नाहीये की ते बातमी असेल किंवा त्या सगळ्याची भाष्य त्याच्यावर करू शकतात, त्यांना एक कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स त्यांच्यासाठी केले गेलेले आहेत. पण मला सांगण्याला आनंद होतो की व्हॉइस ऑफ मीडिया ही एक अशी पत्रकार संघटना आहे, एकमेव पत्रकार संघटना आहे की जिने रेडिओ विंगचे देखील काय प्रश्न असू शकतात, रेडिओ विंगचा म्हणजे जो काही काम करतोय तो घटक देखील पत्रकार आहे आणि त्याला पत्रकार म्हणून मान्यता मिळावी याच्यासाठी देखील आपण व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे.
असे अनेक उपक्रम कृतिशील उपक्रम करतो व्हॉइस ऑफ मीडियाचं आपलं काम हे दोन टप्प्यांवर चालतं. आपल्याकडे रिसर्चच्या माध्यमातून जो डेटा समोर येतो त्या डेटाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर कार्यक्रमाची आखणी करत असतो आणि थेट त्याचा ग्राउंडपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवता येईल, प्रत्येक तळागाळातील पत्रकारापर्यंत ते कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आपला कामावर भर दिला जातो. म्हणजे अनेक फेलोशिप असतील किंवा स्कॉलरशिप आपण सुरू केलेल्या आहेत. प्राध्यापक सुरेश पुरी सरांच्या नावाने आपण जर्नालिझम स्कॉलरशिप सुरू केली की ज्या विद्यार्थ्यांना जर्नालिझममध्ये करिअर करायचं आहे पण आर्थिक परिस्थितीच्या अभावी असेल किंवा आत्ता जे सगळं नकारात्मक वातावरण झालेलं आहे त्या सगळ्याला सोडून त्याने जर्नालिझममध्ये प्रवेश घ्यायला हवा, त्याला ते शिक्षण घेता यावं याच्यासाठी आपण डॉक्टर प्राध्यापक सुरेश पुरी सरांच्या नावाने स्कॉलरशिप सुरू केली. त्याचबरोबर आपल्या मीडियामध्ये फोटोग्राफर असतील किंवा व्यंगचित्रकार असतील की समाजामध्ये चाललेलं सगळं वातावरण एका चित्राच्या माध्यमातून आपल्याला सर्वांसमोर अवगत ठेवत असतात तर त्या सगळ्या पत्रकारांना देखील त्या कलावंतांना देखील एक प्रोत्साहन मिळायला जावं कारण त्यांच्या कामाचा मोबदला आर्थिक मोबदला इतका कमी असतो तर तो दर वाढवता यावा आणि त्या चित्राच्या माध्यमातून असेल फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल एक चांगलं रिसर्चचं डॉक्युमेंट पुढे यावं की जे आपण केंद्र शासनाला सादर करू शकतो. त्याच्यासाठी आपण नयन बहाते प्रसिद्ध चित्रकार यांच्या नावाने व्यंगचित्रकार व फोटोग्राफी नावाची फेलोशिप देखील सुरू केली. त्याचप्रमाणे पत्रकार आणि पत्रकारितेमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्यांच्या काय समस्या आहे याच्यावर एक भाष्य करणारा रिसर्च तयार व्हावा आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून आपण एक पॉलिसी डॉक्युमेंट केंद्र शासनाला दिलं पाहिजे याच्यासाठी देखील आपण वट्टमवार सरांच्या नावाने एक फेलोशिप सुरू केली की आत्ताच मागच्या महिन्यामध्ये त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे. 16 जे नवीन तरुण पत्रकार आहेत की त्यांना आपण त्या स्कॉलरशिपचं अनावरण आणि थेट 50 लाख रुपयाची आपण ती फेलोशिप त्यांना प्रदान केलेली आहे. सांगायचा उद्देश एकच आहे की आपण जेव्हा स्वतःसाठी उभं राहू, आतापर्यंत आपण सगळ्यांचा आवाज बनत पुढे आलेलो आहे पण आपल्याला आता स्वतःसाठी उभं राहावं लागेल. त्याच्यासाठी हे अधिवेशनाच्या माध्यमातून असेल, संमेलनाच्या माध्यमातून असेल, आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल कारण की जोपर्यंत आपण एकत्रित येऊ शकत नाही तोपर्यंत ती संघटना वाढणार नाही कारण की व्हॉइस ऑफ मीडिया ही एक संघटना नसून एक चळवळ आहे, हा एक आवाज आहे आणि ह्या आवाजाच्या माध्यमातून आपल्याला असं काम करून दाखवायचं आहे की मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असते की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब वारले तेव्हा त्यांच्या अकाउंटला फक्त 25,000 रुपये होते, कदाचित इथे बसलेल्या मंडळींपैकी कदाचित 2,000 रुपये पण त्यांच्या अकाउंटला नसतील पण त्यांनी उभं केलेलं काम, त्यांनी कमवलेली माणसं हीच त्यांची श्रीमंती असणार आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्याला तेच करायचं आहे की आम्ही पत्रकारांसाठी काम करत गेलो आणि हे आपल्याला करून दाखवायचं आहे की हो यांनी हे करून दाखवलेलं आहे. प्रत्येक कामाचा आपल्याला इतिहास कसा तयार होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. अनेक उपक्रम असतील, अनेक संघटना बरेच हे करत असतात, आपल्यावर कोणावर टीका करायची नाही आहे, कोण काय करतंय किंवा कोणी काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठीच हे डिजिटल मीडियाचं अधिवेशन आहे. 24 प्रकारच्या विंग संपूर्ण देशभर आता काम करत आहेत. आरोग्य सेलचं काम भीमेश मुतुला सर बघतात, त्याचप्रमाणे ज्या पत्रकारांच्या मुलांना MBBSचं असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण ज्या मुलांना घ्यायचं आहे त्याच्यासाठी देखील आपण एक सेल सुरू केला MBBSचा की ज्या माध्यमातून आपण आत्ताच बुलढाण्यातला मागच्याच महिन्यामधलं एक उदाहरण आहे की एक पत्रकार मॅडम होत्या आणि त्यांच्या मुलाला MBBSसाठी जायचं होतं, तो मुलगा आता DY पाटीलमध्ये MBBSचं शिक्षण पहिल्या वर्षामध्ये त्याने सुरू केलेलं आहे. म्हणजे फक्त घोषणांच्या माध्यमातून किंवा फक्त बोलत राहणं यापेक्षा थेट कृतिशील कार्यक्रमावर भर देऊन ग्राउंडपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं अधिवेशनाचा आपण घाट घालत असतो. अधिवेशनाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की आपण सगळ्यांना व्हॉइस ऑफ मीडिया ही माझी संघटना वाटली पाहिजे. मी संदीप काळे आहे, मी विलास बडे आहे, व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे मी आहे हे जेव्हा प्रत्येकामध्ये रुजायला सुरुवात होईल तेव्हा ही संघटना कोणत्या तरी वेगळ्या पातळीवर जाऊ शकेल.
इथे आमदार महोदय बसलेले आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की बार्शीमध्ये पत्रकार भवनाचा आम्ही म्हणजे बुलढाण्यामध्ये आमदारांकडे मागणी केली होती की आम्हाला पत्रकार भवन उभारून हवं आहे. त्यांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला सहकार्य केलं. बुलढाणा असेल, परभणी असेल, बीड असेल, या सगळ्या ठिकाणी आता पत्रकार भवनाला सुरुवात त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर या अधिवेशनाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की बार्शीमध्ये देखील जे साप्ताहिक विंगचे पत्रकार आहेत, डिजिटल विंगचे पत्रकार आहेत, प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या पत्रकार बांधवांसाठी स्वतःचं एक हक्काचं व्यासपीठ मिळावं की ज्या ठिकाणी ते सगळे एकत्रित येऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून पत्रकार भवनासाठी काय सहकार्य करता येईल ही मागणी तुमच्या या व्यासपीठावरून मी तुम्हाला करते. आपण जे सगळं काम वाढतं हे सगळ्यांचं श्रेय किंवा हे सगळं का वाढतंय किंवा हे इतक्या 2 वर्षामध्ये ही संघटना 2 वर्षामध्ये संपूर्ण देशभर का पसरली तर त्याचं एकच कारण आहे की तुमच्यासारखी सर्व मंडळी त्यामध्ये हिरारीने सहभाग घेऊन उत्साहाने पुढे येत आहेत. म्हणजे प्रदीप माही सरांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं आपण जोरदार टाइमने एकदा स्वागत हे केलं पाहिजे की गेल्या 1 महिन्यापासून ती सगळी मंडळी खूप मेहनत घेत आहेत की सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, संवाद